मंडळी, श्रावण महिना नुकताच संपला आहे, त्यामुळे खवय्ये यांनी नॉनव्हेज पदार्थांवर हमखास ताव मारलेला आपल्याला दिसून येत आहे. त्यातच 2 महिन्यांच्या भल्या मोठ्या गॅपनंतर बाजारात नॉनव्हेज पदार्थांच्या स्टॉलवर खवय्यांची गर्दी होताना हे देखील दिसून येत आहे. नॉनव्हेज प्रेमींसाठी अगदी अंडीपासून ते चिकन, मासे इत्यादी चविष्ट पदार्थांचे स्टॉल बाजारात खुले झाले आहेत. ठाण्याच्या तशाच एका स्टॉलवर आता मिळतोय स्पेशल गोवण रॉस ऑमलेट. काय आहे प्रकार, पुढे जाणून घेऊयात. ठाण्याच्या माजीवाडा नाका परिसरात असलेले हे 100 गॉड्स पाव स्टॉल एगिटेरियन खवय्यांच्या अतिशय आवडीचे बनले आहे. त्यातच या ठिकाणी साधा ऑमलेट किंवा भुर्जी व्यतिरिक्त स्पेशल गोवण स्टाईल रॉस ऑमलेट मिळत आहे. हा रॉस ऑमलेट चिकन व अंड्यांचे एक चविष्ट कॉम्बिनेशन आहे. या 100 गॉड्स पाव स्टॉलचे मालक अनिल दमसे 3 वर्षांपासून माजीवाडा नाका ठाणे या ठिकाणी विविध प्रकारचे अंड्यांचे पदार्थ विकत आहेत. या ठिकाणचे मसाले हे त्यांचे इनहाऊस तयार केले जातात, त्यामुळे चवीला अगदीच घरच्या जेवणाची आठवण येईल अशी चव ते खवय्यांना प्रदान करतात. ठाण्याच्या माजीवाडा नाका परिसरात असलेल्या ह्या रॉस ऑमलेटला ठाणेकरांच्या खवय्यांची आहे विशेष मागणी. रॉस ऑमलेट हा पदार्थ एक स्पेशल गोवण पदार्थ आहे जो सहसा गोव्यात खाल्ला जातो. हा रॉस ऑमलेट तयार करण्याची पद्धत अगदी सोपी आहे. एका वाटीत अंड फोडून त्यात कापलेला कांदा, टोमॅटो व मिरची घातली जाते व त्यात चवीनुसार मीठ व मसाले टाकले जातात. त्या सर्व जिन्नसला एकत्र फेटून घेतल्यानंतर गरम तव्यावर तेल गरम झाल्यास त्यात ते मिश्रण ऑमलेटप्रमाणे पसरवावे लागतात. ऑमलेट तयार झाल्यास त्याला एका प्लेटमध्ये सर्व्ह केले जाते. दुसऱ्या एका गरम असलेल्या कढईत कांदा व खोबऱ्याचे वाटण घालून त्यात चवीनुसार मीठ, लाल तिखट, मालवणी मसाला व हळद घातले जाते व ते एकजीव केले जाते. त्यातच शिजवून घेतलेले चिकनचे बोनलेस पीस घालून त्याला चांगले उकळवून घेतले जाते. तयार असलेल्या रश्श्याला ऑमलेटवर सर्व्ह केले जाते व त्यावर कोथिंबीर टाकली जाते. या रॉस ऑमलेटला 2 गरम पावांबरोबर खवय्यांना सर्व्ह केले जाते. या रॉस ऑमलेटची किंमत या ठिकाणी 70 रुपये प्लेट अशी आहे. माझे नाव अनिल आहे आणि मी या 100 गॉड्स पावचे स्टॉलवरचे रॉस ऑमलेट भेटतो. हे बॉन डिश आहे आणि बॉन डिश तुम्हाला ठाण्यामध्ये माजीवाडा या लोकेशनला अवेलेबल आहे का सध्या तरी. त्याची जे प्रोसिजर आहे, एक सिंगल ऑमलेट असतो, त्यानंतर म्हणजे जो ग्रेव्ही असते ग्रेव्हीमध्ये बॉन वाटर करून ते मिश्रण करून आपली ग्रेव्ही बनवली जाते. आम्ही याला सर्व करण्यासाठी एक सिंगल ऑमलेट आणि त्याच्यावरती ग्रेव्ही प्लस 2 पाव आणि साईड म्हणून ओनियन सर्व करतो. जर तुम्हाला कधी पण खायचं असेल, त्याचा टायमिंग आहे 6:30 ते 12:30 टायमिंग आहे. आम्ही एक तो आपला नॉर्मल आपला महाराष्ट्र स्टाईलमधला ऑमलेट असतो, एक रस ऑमलेट असतो, एक मसाला ऑमलेट आहे, नंतर एक सिंगल साधा सिम्पल ऑमलेट असतो. 4 व्हरायटीचे ऑमलेट आहे, जास्त करून मोस्टली रस ऑमलेट आणि आपला महाराष्ट्र ऑमलेट याला मागणी असते. लिस्ट ऑफ सेलर बघायला गेलं तर रस ऑमलेट आहे. प्राईस रेंज मिनिमम स्टार्टिंग आहे ती रस ऑमलेटची मिनिमम एवढे रेंजेबल आहे का 70 रुपये आहे, एवढे तर हाय रेट नाही आहे तिथं. पॉकेट फ्रेंडली असलेल्या या स्टॉलवर एगिटेरियन खवय्यांची गर्दी होते अशी माहिती 100 गॉड्स पावचे मालक अनिल दमसे यांनी दिली आहे. लतिका अमोल, लोकल 18, ठाणे.